एकाएकी जोरात येणारी पावसाची सर आणि अचानक पसरणारं ऊन हे श्रावणाचं वैशिष्ट्य. असं हे बदलतं रूपडं दाखवणाऱ्या महिन्यात कातळसडे गवताने हिरवेगार होऊन जातात आणि फुलांनी बहरतात. अशाच एका पठारावर सकाळी भटकंती केली आणि एक मस्त जंगलातली ट्रेल करून पाण्याच्या प्रवाहात जाऊन निवांत बसले. याच भटकंतीतला अनुभव आज मी शेअर करणार आहे. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे पठारावरच्या भटकंतीवर आणि झऱ्यातल्या आनंदावर. माजोरड्यात काही दिवस राहिल्यानंतर आम्ही निघालो सुरलाकडे. माजोरड्याचा आता निरोप घेतोय. खूप छान 6 दिवस इथे घालवले आम्ही या गल्ल्यांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात. चला बाय बाय माजोरडा. अतिशय सुंदर रस्ता. समुद्र किनारा सोडून आम्ही वर जंगलाकडे चाललेलो. 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो नेचर्स नेस्टमध्ये. फायनली चेक इन केलेला आहे. हे आहे आमच्या कॉटेजचं नाव करमळ आणि ही आहे रूम. इकडे आम्ही आता लगेज वगैरे ठेवून टाकलं. इथे असे बेड आहेत आणि इकडे वॉशरूम आहे. फायनली जंगलात पोचलेलो आहे. आवडत्या त्या ठिकाणी पोचलेलो आहे. ओके, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडून आणि या छानशा वातावरणाकडून. मी आता आहे नेचर्स नेस्टमध्ये. इथे येण्याचं मुख्य कारण आहे पाऊस. सह्याद्रीतला पाऊस हा विलक्षण असतो. जंगल विलक्षण दिसतं आणि इथल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी मी इथं आली आहे. तर त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी आत्ता मी करायला जाणार आहे. तर आपण पटकन तिकडे जाऊयात. आता आम्ही मान्सूनची पहिली ॲक्टिव्हिटी करायला चाललेलो आहे आणि या ॲक्टिव्हिटी घेत आहेत अंगारिका आणि रीमा. तर आपण काय करणार आहोत या ॲक्टिव्हिटीमध्ये? तर आपण बेसिकली इथं प्लॅट्यूवर जाणार आहोत. तिथं प्लॅट्यू जो आहे तो लॅटराइटचा आहे फुल. तिथे आपल्याला बर्ड्स आणि बटरफ्लायची ॲक्टिव्हिटी चांगली बघायला मिळणार. ओके, नंतर इन्सेक्टिव्हरस प्लांट्स पण बघायला मिळेल. हां, आणि फ्लारिंग पण चांगली आहे प्लॅट्यूवर. येस. पठारावरून चालताना मागच्या वेळी याच पठाराला दिलेली भेट आठवली. त्यावेळी पठार शुष्क गवताने सोनेरी झालेला, सूर्यास्ताचा सौंदर्य दाखवलेला आणि हॉर्नबिलच्या आवाजात मंतरलेला होता. आणि आता श्रावण सुख देणारा झालाय. या कातळसड्यांवरून चालताना मला पहिली वनस्पती दाखवली रीमाने. ही वनस्पती होती ड्रॉसेरा इंडिका, जिला मराठीत गवती दवबिंदू म्हणतात. गुलाबी फुलाची कीटकभक्षी वनस्पती.
यहाँ पे आप देख रही हैं ये पिंक कलर के जो फूल हैं, हाँ ये इसी के फ्लावर्स हैं, ये है मेन प्लांट। ओके। फुलाच्या खाली बाहेर आलेल्या हिरव्या भागावर छोटे छोटे दवबिंदू आहेत असं वाटेल, पण हा एक चिकट द्राव असतो। हा द्राव उन्हात चमकतो आणि वनस्पतीने दवबिंदू धारलेत की काय असं वाटतं। याच चिकट द्रावाकडे कीटक आकर्षित होतात आणि भक्षस्थानी पडतात। सो जब उस पे इन्सेक्ट आके बैठता है तो वो उसमें ग्लू जैसा चिपक जाता है, एंड देन वो धीरे धीरे उसको कर्ल करना शुरू करता है, एंड फिर उसके जितने भी एंजाइम्स रहते हैं वो ले लेता है, तो इसीलिए हम उसको कहते हैं इंसेक्टिवोरस इंसेक्ट। तो वाळ आहे, त्याच्या पुढे ही अशी जांभळ्या रंगाची फुलं माळावरती अशी फुलली आहेत। ही आहेत सीतेची आसव। रावण सीतेचं अपहरण करत असताना सीतामाईच्या डोळ्यातून अश्रू पडले आणि त्यांच्या आर्ततेतून कातळातून ही फुलं उमलली, अशी कथा सांगितली जाते। इसकी भी जो ब्लूमिंग हुई है वो अभी अभी थोड़े टाइम पहले ही हुई है, तो ये भी पूरा ऑलमोस्ट ये जितना एरिया है वो कवर कर लेता है। साइंटिफिक नेम है इसका यूट्रिक्युलेरिया रेटिक्युलेटा। ये भी इंसेक्टिवोरस प्लांट के ही अंडर आता है, एज इन ये भी इंसेक्ट्स पे ही फीड करते हैं, बट अभी इनकी पूरी ब्लूमिंग शुरू है, सो काफ़ी अच्छा लैंडस्केप बनाते हैं फ्लैट के ऊपर। जास्तीचा जांभळावा निळा रंग, मधी पांढऱ्या रंगाचं बोट लावावं तसा भाग, अशी ही सीतेची आसव। आता ही कमीच फुलली आहे, काही दिवसात अजून फुलेल आणि पठाराला जांभळ्या रंगाचा अंश लाभेल। यांच्या जवळूनच पाण्याचा प्रवाह झुळझुळत वाहत होता। चालून आलेला थकवा आणि उन्हाचा त्रास याने घालवला। आम्ही या पठाराच्या एका उंच भागावरून चालतो आणि इथे प्रचंड प्रमाणात गेंद फुललेली दिसती आहे, पाणगेंद। याच्या 80 ते 85 प्रजाती भारतात आहेत। हे इतक्या संख्येनं एकत्र वाढतात की लांबून पाण्याचं डबकं साठलंय की काय वाटतं। आणि आता गौरीचा सण आलाच की तेरडे मिमी म्हणत आनंदात हक्काने फुलतात, त्याची ही एक प्रजाती। सरीसृप, कीटक, पक्षी, वनस्पती यांचं हक्काचं ठिकाण म्हणजे हे सडे, ही पठार। म्हणूनच जांभा दगडाचे हे कातळ सडे हिरवे असो वा सोनेरी, ते कायमच जिवंत असतात। आता मी इथे थोडीशी रेस्ट घेतली बसलेलो, आता परत खाली उतरणार आहे आणि अजून एक दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ती करायला जाणार आहे। ती खाली गेल्यावर सांगते कोणती आहे। पठार उतरताना श्रावण सरींनी तृप्त करून टाकलं। रीमा, आता अपन कुठे चाललं? अभी हम जाएंगे रिवर बेदिंग के लिए। ओके। ये एक कंप्लीट डिफरेंट एक्सपीरियंस होगा क्योंकि हम फॉरेस्ट के अंदर से वॉक करेंगे। हाँ। सो आपको वो वॉकिंग एक्सपीरियंस भी मिलेगा। रास्ते में हमको कभी कभी कुछ इंसेक्ट्स या कुछ मिल जाता है, तो हम वो पूरा ट्रेल इंजॉय करते हुए हमारा एंड डेस्टिनेशन होता है एक छोटा सा स्ट्रीम। हाँ, पाऊस पडून गेला आणि आता परत ऊन आलं आहे, आम्ही अशा मस्त मस्त रस्त्यावरून चाललोय। रस्ता नाही म्हणता येणार ही पायवाट एक छानशी। ओल्या पाचोळ्यावरून चालत होतो, हवेतला दमटपणा थोडा थकवत होता। तर
चालता चालता झऱ्याचा आवाज येतोय, तर त्या झऱ्याचा आनंद आम्ही घेणार आहोत. अशी ही 15 मिनिटांची ओली वाट चालल्यावर आम्ही पोहोचलो एका झऱ्याजवळ. इथे मला झरा दिसतोय. असं मस्त कॅनोपीतून येतो आणि आपल्याला समोर एक झरा दिसतो. खूप सुंदर गोष्ट आहे. मी आता माझे शूज काढलेले आहेत. ऐसे टप्पा टप्पा पाडायचा पाण्यावरती, टप्पा पाडणं म्हणतात त्याला. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला हे कळवा या खेळाला. हा घाट माथ्यावरून तो पावसाचं पाणी घेऊन येत होता. कित्येक झाडांचा झुडुपांचा स्पर्श या पाण्याला झालेला असे. समोर रॉक बाल्समची छोटीशी फुलं जांभा दगडातून वर आलेली. ही फुलं झाडं किती देखणं करून टाकतात नाही प्रवाहांना. जवळच एक दगड अडून बसलेला, त्याच्यावरून पाणी अगदी खळाळत वाहत होतं. मी तिथे त्या दगडाला टेकून बसले. आणि अंगावरून पाणी वाहू दिलं. प्रवाहात असावं आणि शांतता झाडीतून वाट काढत येऊन स्पर्शून जावी असं काहीसं झालं. अचानक येणारा हलकासा पाऊस, मग पसरणारं कोवळं ऊन, हे सगळं अंगावर घेत आम्ही प्रवाहाचा मनसोक्त आनंद घेतला. प्रवाह मोकळं करून टाकतो आपल्याला, स्वतःला विसरून जाता येतं त्यात.
अल्लडपणे खेळता येतं, त्याचबरोबर शांतही होता येतं, प्रवाहपतीत होता येतं.